ज्या पद्धतीने मागच्या वर्षामध्ये 2 ऑक्टोबर नंतर एनसीबीच्या फर्जीवाडा आर्यन खान केसमध्ये केपी गोसावी असतील, भानुशाली असतील, 25 कोटीच्या उगाईचा खेल असेल, त्यानंतर बोगस कागदावर ब्लँक साईन घेण्याचा विषय असेल, हे सगळं फर्जीवाडा एक्सपोज केल्यानंतर एनसीबीनी व्हिजिलन्स कमिटी गठीत केला, एसआयटी गठीत करण्यात आली, त्याचा काय झाला अजून कुणाला माहीत नाही. पण आता या एजन्सीच्या माध्यमातून मॅडी नावाचा एक त्यांचा पंच आहे, त्यांना बाबू नावाचा एक अधिकारी, ज्याचे व्हिडिओ ऑडिओ आम्ही तुम्हाला सुनावलेला आहे, मी तुम्हाला शेअर करणार आहे, तो सांगतो या आणि बॅक डेटेड पंचनामा दुरुस्त करा. कार्यालयात यायचं असेल तर थोडा अडचणीचा होईल, बाहेर भेटून सह्या करू. मग तो मॅडी नावाचा पोरगा घाबरतोय, तो वानखेडेला फोन करतो, वानखेडे सांगतोय जा कर बिंदास, काय घाबरण्याचा गरज नाही. म्हणजे फर्जीवाडा करून पंचनामा बदलण्याचा उद्योग या एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे. ब्लँक कागदावर सह्या घ्यायची, जिथे ब्लँक कागद नसता जुने रेकॉर्ड तयार करायचा, हे घातक फर्जीवाडा आहे. निश्चित रूपाने आम्ही एक्सपोज केल्यानंतर एनसीबीच्या अधिकारी अडचणीत येणार आहे, त्यासाठी कागद दुरुस्त करण्याचा उद्योग या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुरू आहे. त्या उलट मी आपल्याला एक कागद सर्क्युलेट करतोय, जिथे अनसाइंड ऑफिसरच्या पीआर एजन्सी स्मगलर पेमेंट करताय, ड्रग पेडलर पेमेंट करताय, त्यांच्या माध्यमातून बातम्या पेरण्याचा धंदा या एजन्सीनी सुरू केलेला आहे. आणि त्याच्यात जे अपीलमध्ये गेले आमिर खानच्या विरोधात जात आहे, माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी. तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, आमच्या घरवाल्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, नवा मलिक घाबरणार नाही. नव्यानी फर्जीवाडा समोर आणतोय, कोर्टाने स्पष्ट मला सांगितलेलं आहे की एजन्सीच्या नवं काही असेल तर बोलण्याचा माझा अधिकार आहे, त्या अधिकाराखाली मी बोलतोय. आणि ज्या पद्धतीने पीटी बाबू आणि समीर वानखेड्यांनी पंचनामा बदलण्याचा उद्योग केलेला आहे, याच्या कारवाई काय करणार आहे डीजी, याचं उत्तर आमच्याकडून अपेक्षित आहे. एक आठवड्यापासून काही बातम्या पेरण्यात येत आहे की मी काय एक्सटेन्शन मागत नाही, सुट्टीवर जाणार आहे. माहिती आहे की त्यांच्या एक्सटेन्शनसाठी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते मुंबईचे महाराष्ट्राचे MHA मध्ये लॉबिंग करताय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक्सटेन्शन देऊ नका, सगळे बेकायदेशीर कामा या डिपार्टमेंटमध्ये या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असे रिपोर्ट असताना भारतीय जनता पक्षाचे काही नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी काही रस आहे? म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा हिस्सा आहे काय? असू द्या, त्यांना इथे ठेवला तर आणखीन यांच्या फर्जीवाडा एक्सपोज करण्यासाठी आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतका होऊनही हे मुजोर अधिकारी ज्या पद्धतीने पंचनामा बदलण्यासाठी मस्त आहे, निश्चित रूपाने हा सगळं विषय इन्क्वायरीसाठी मी स्वतः पत्र लिहिणार आहे, कोर्टासमोर हा विषय घेऊन जाऊ. आणि बरेचसे काही यांच्या आणखीन पुरावे माझ्याकडे आहे, टप्प्याटप्प्याने या एनसीबीच्या लोकांच्या आणखीन फर्जीवाडे भविष्यात मी काढणार आहे. आज मला उत्तर अपेक्षित आहे की हे पंचनामा बदलण्यासाठी कट कारस्थान होत होता काय, याचे लेखी तक्रार व्हिडिओ आम्ही त्यांना सादर करणार आहोत. आणि एनसीबीकडून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की या केसमध्ये करण सजलानी व इतरवर का तुम्ही बेल ॲप्लिकेशन रद्द करण्यासाठी केलं नाही, समीर खानसाठी सिंगल आउट करून का गेलं आहे, का आम्हाला आमच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी उद्योग करताय? आम्ही घाबरणार नाही. आणि जे अधिकारी नियम तोडून बेकायदेशीर कामं करताय त्यांच्या लढा हे लॉजिकल एंडपर्यंत घेऊन मी जाणार आहे, आणि माझा लढा हे थांबणार नाही. भाजपचा एक मुख्य नेता
नाही त्याची नावं देऊ, आता फाईल मुवमेंटमध्ये आहे, एमएचएमध्ये ती फाईल, अंतिम निर्णय याच्यावर झालेला नाही. अंतिम निर्णय जेव्हा होईल आरटीआयमध्ये सगळी कागद काढू आणि कसं त्याच्यात उणीव आहे, एका भ्रष्ट अधिकाऱ्याला कुठल्या पद्धतीने राजकीय संरक्षण आहे निश्चित रूपाने त्याच्यावर पुढच्या काळामध्ये बोलू. आणि या फर्जीवाडा जे एनसीबीमध्ये सुरू आहे यांचा फर्जीवाडा उघड करण्याचा माझा काम हे सुरूच राहणार आहे, मी काही थांबणार नाही. नाही मी कोणाच्या रडारवर आहे, कोण किती मला रडारवर ठेवतो तो विषय माझ्यासाठी इतका महत्वाचा नाही. पण निश्चित रूपाने या फर्जीवाडा जे जे काय असेल निश्चित रूपाने त्या फर्जीवाड्याचा मी पाठपुरावा करणार आहे. वक्फ बोर्डाचे फर्जीवाडे हळूहळू आम्ही समोर आणतो, बरेचसे काय आणखीन फर्जीवाडे, टप्प्याटप्प्याने सगळे फर्जीवाडे हे मी लोकांच्या समोर आणणार आहे. आज एनसीबीचा जे फर्जीवाडा आहे त्या बाबतीत मी आपल्याला व्हिडिओ शेअर करतो आहे, हे दोन्ही कागद मी शेअर केलेला आहे आणि निश्चित रूपाने भविष्यात आणखीन जे असेल विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. धन्यवाद.